वेलकम बॅक. युनिट 5 च्या सेकंड पार्ट मध्ये आपण अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स याच्या बाबतीत चर्चा करून आलेलो होतो, आणि थोडस आपण त्याचा रिवाइज ही करून घेऊ. की आपण बघितलं की मागच्या लेक्चर व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मधल्या महत्वाच्या घटक बाबी काय काय होऊन राहिलेल्या होत्या, आणि त्यामध्ये सगळ्यात प्रथम 13 ज्या 13 कॉलनीज होत्या त्या कशा काय संघटित झाल्या, आणि त्या पहिले तर त्या कशा निर्मित झाल्या हे जास्त महत्वाचं. त्या कशा निर्मित झाल्या हे आपण बघितलं, आणि ह्या 13 कॉलनीज आणि ह्या पूर्ण अमेरिका अमेरिकाचा जन्म असं म्हटलं जाईल की आपल्याला ह्या 13 कॉलनीपासून सुरुवात झाली. आणि व्हर्जिनिया नावाचा जो पहिली कॉलनी ब्रिटिश लोकांनी तिथे स्थापित केली होती, आणि त्या पहिल्या कॉलनीपासून धीरे धीरे करत त्यांनी आपल्या 13 कॉलनी केल्या. मग हळूस्कन त्यांचा तिकडे कल वाढत गेला, आणि या कॉलनिस्टला या लोकांना हे जे रिमेनिंग भाग होता या रिमेनिंग भागावर सुद्धा काबीज करायचं होतं. परंतु फ्रान्सनी ओहायो नावाचा एक जो राज्य आहे आणि तिथल्या इतर जे थोडे राज्य आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचा वाद झाला, आणि जवळपास ते 7 वर्षे युद्ध चाललं. आणि या 7 वर्षाच्या युद्धामध्ये या कॉलनीजला इकडे पुढे स्प्रेड व्हायला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी रेस्ट्रिक्ट केलं किंवा थांबवलं. आता इथपर्यंत आपण वाचलं, आशा आहे की तुम्ही लोकांनी थोडं बहुत आणखी वाचलं असावं, कारण की जितकं तुम्ही रीड कराल तितकं तुम्हाला त्याच्यातला डेप्थ माहीत पडेल, तेवढेच जास्त तुम्हाला डेट्स आणि त्याचे सिक्वेन्स आणि एमसीक्यूज ते तुम्हाला काढता येईल. आणि आपण बघितलं की हा जो 7 वर्षाचा युद्ध होता 1756 ते 1763, हे फक्त अमेरिकेतच नाही, त्या 13 कॉलनीसाठीमध्येच नाही, फक्त युरोपमध्ये सुद्धा वाद झाले. आणि हे युद्ध सुरू असताना दोन्ही साईडला खूप खर्च आला. इंग्लंड जरी जिंकला तरी तो आर्थिकदृष्ट्या खूप जास्त कमजोर झालेला होता. आणि आता ही कमजोरी किंवा ही भरपाई कुठून तरी काढायची म्हणून त्यांनी अलग अलग प्रकारचे टॅक्सेस लावणं सुरुवात केली. उदाहरणार्थ त्यातला एक पहिला होता शुगर ऍक्ट. 1764 मध्ये त्यांनी साखरेवर टॅक्सेस लावणं सुरू केली. आता ही साखर बाहेरून यायची, वेस्ट इंडिज वरून वगैरे यायची. आणि अमेरिकेत आल्यावर तिथला त्या कॉलनीज मध्ये, आपण अमेरिका आता म्हणतोय परंतु आधी त्या कॉलनीज होत्या, त्या कॉलनीज मध्ये ती साखर पुरवल्या जायची. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना जे काही भाडं लागायचं त्याच्यापेक्षा डबल टिबल घेण्याचा प्रयत्न, जेणेकरून यांच्या ज्या नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई झाली पाहिजे. या साखरीच्या विरोधातही अमेरिकाच्या कॉलनिस्ट लोकांनी भरपूर प्रयत्न केले, विरोध केला, परंतु यश आलं नाही. नंतर स्टॅम्प ऍक्ट सुद्धा आपण बघितला की त्यात सुद्धा त्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टीवर टॅक्सेस लावले, जसे न्यूजपेपर आहे किंवा लीगल डॉक्युमेंट्स आहे कुठल्याही प्रकारचे असो त्यांना तुम्हाला टॅक्सेस द्यावा लागायचं. मग आता या कॉलनिस्ट धीरे धीरे आजपर्यंत हे वेगळे वेगळे होते. एकमेव उद्देश होता तिथे जाऊन पैसा कमविणे, परंतु आता पैसा कमवणे एकमेव उद्देश न राहता आता ते त्यांचं राष्ट्र राज्य झालं होतं. ते तिथे राहायला लागले होते, ते त्यांचं घर झालं होतं. जरी ते ब्रिटिश होते परंतु आता त्यांचं प्रेम जास्तीत जास्त तिकडे लागलं, जुळलं. आणि त्यांनी असं ठरवलं की आता आम्ही इथेच राहायचं, जरी इंग्लंड आमचा देश आहे परंतु आता आम्ही या कॉलनीमध्येच राहायचं. मग आता या कॉलनीत राहायचं तर या कॉलनीला सुधरावं सुद्धा लागेल, याची पूर्णतः जबाबदारी आमची नाही, पण आम्ही टॅक्सेस देतो तर गव्हर्नमेंटची सुद्धा आहे. मग गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पूर्ण करता आली पाहिजे. गव्हर्नमेंटला आम्ही टॅक्स देतोय तर आमचा प्रतिनिधी त्या पार्लमेंटमध्ये बसला पाहिजे, जेणेकरून प्रतिनिधी आमचा पार्लमेंट मधले आमचे दुःख, आमचा प्रॉब्लेम किंवा आमच्या तुम्ही आमच्यावर लादून असलेले भरपूर जे काही टॅक्सेस आहे याचा विरोध आमच्या प्रतिनिधींनी करता आला पाहिजे, म्हणून आमचे प्रतिनिधी बसले पाहिजे. म्हणून नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन असा आपण त्या लोकांनी पार्लमेंटला एक अर्ज पाठवला. आणि परंतु हे तर राहिलं दूर, यांची एकी तेवढी नसल्यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांचं तेवढं काही ऐकून घेतलं नाही. आणि 1767 मध्ये परत एक ऍक्ट लावला, त्याच्यामध्ये आणखी हेवी ड्युटीज लावल्या. हेवी हेवी म्हणजे खूप जास्त प्रमाणात, ड्युटीज म्हणजे टॅक्सेस, आणखी हेवी ड्युटीज लावल्या. आणि
1773 ला टी ऍक्ट पास केला. आता बघा, हे जे काही मी तुम्हाला वर्ष सांगतोय क्रोनोलॉजिकली तुम्हाला ते सगळेचे सगळे लक्षात ठेवावं लागणार आहे, आणि हे अंडरलाईन करून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जसं जसं आपण सांगतोय वाटल्यास या व्हिडिओ मध्ये याचे तुम्ही स्क्रीनशॉट्स घेऊ शकता आणि हे नंतर तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता. परंतु वाचत असताना ह्या सगळ्या गोष्टी अंडरलाईन करा, क्रोनोलॉजिकली हे लक्षात ठेवा. क्रोनोलॉजिकल म्हणजे वर्षां एका वर्षानंतर जसं जसं त्या घटना घडत आहे त्या त्या तशा लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला वर्ष लक्षात राहील. कारण की ऑल ऑफ अ सडन जेव्हा 100 मार्काचा पेपर येतो तेव्हा आपल्याला, आता आपण फक्त अमेरिकन हिस्ट्री शिकतोय म्हणून आपल्याला ते फार सोपं वाटतंय, परंतु जेव्हा मग एकदम 100 मार्काचा पेपर होतो तेव्हा आपण जरा कन्फ्यूज होतो की 64 होतं की 65 होतं की 73 होतं. म्हणून ते एका पेजवर लिहून घ्यायचं आणि ते व्यवस्थित अभ्यासायचं. जसं आता इथे सगळे मुद्दे दिलेले आहेत तसे हे मुद्दे तुम्ही लिहून घ्या. आणि आता हे टी ऍक्ट आपण शिकतोय, टी ऍक्ट मध्ये आपण बघितलं की जवळपास 8,000 लोक बोस्टन नावाच्या एका हार्बरवर एकत्र आले, आणि हे जे 8,000 कॉलनीतले लोक होते या लोकांनी मोहाक इंडियन्स, मोहाक म्हणजे एक अमेरिकेची मूळ प्रजाती आहे, तुम्हाला इथे दिसत असेल की हे असा त्यांनी वेशभूषा केलेली आहे, आणि हे मोहाक इंडियन्स सारखे त्यांनी सगळ्या स्वतःला काय म्हणतात त्याला डिस्गाईज केलं होतं, आणि सगळेचे सगळे त्या जहाजेवर जाऊन चढले. दाटमठ नावाची जहाज होती, त्या जहाजेवर चढले आणि जवळपास 342 डबे, आता डबा म्हणजे इतका छोटा नाही दाखवलेला आहे असं नाही, तर मोठे मोठे डबे त्यांनी तिथे त्या समुद्रात फेकून दिले, आणि बोस्टन मध्ये सगळीकडे चहा चहा झालेला होता, आणि 18,000 पाउंडच त्यांनी इंग्रज लोकांचं नुकसान केलं. आणि ब्रिटिश कॉलनीनी ब्रिटिश गव्हर्नमेंट फार जास्त चिडल्यामुळे त्यांनी ठरवलं की नाही, तुम्ही जोपर्यंत आमचे हे टॅक्सेस भरून देणार नाही, आमचा हा झालेलं नुकसान भरून देणार नाही, बोस्टन पोर्ट किंवा बंदर हे तुमच्यासाठी ओपन होणार नाही. बोस्टन हे व्यापाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा एक हार्बर होता किंवा पोर्ट होता, आणि ते ओपन करणं फार जास्त आवश्यक होतं. म्हणून मग ह्या 13 कॉलनीजनी मिळून पहिले त्यांचं एक 5 सप्टेंबर 1774, लक्षात ठेवा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस सुद्धा आहे, त्याच्यामुळे 1774 लक्षात ठेवायला सोपं जाईल. 5 सप्टेंबर 1774 ला प्रेसिडेंट बेंजामिन फ्रँकलिनच्या अध्यक्षतेखाली फिलाडेल्फियाला पहिली कॉन्फरन्स झाली, आणि त्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी किंग जॉर्जला अर्ज दिला की बा आमच्यावर जलावलेले टॅक्सेस जे आहे तुम्ही सगळेच्या सगळे बरखास्त करा किंवा कमी तरी करा ऍटलीस्ट, हे अमानवीय आहे. पण राजाच्या लक्षात आलं की हे लोक एकत्र येऊन राहिलेले आहेत, 13 कॉलनी एकत्र आल्या म्हणजे उद्या हे लोक आपल्याला त्रास देतील, म्हणून त्यांनी आपली आणखी सैन्य पाठवून यांनी जो उठाव केलेला आहे किंवा एकत्र आलेले आहे हे सगळं मोडकीच काढण्यासाठी आदेश दिले. सेकंड कॉन्फरन्स झाली, या सेकंड कॉन्फरन्स मध्ये सुद्धा 10 मे 1775 ला फिलाडेल्फियाला ही कॉन्फरन्स झाली, आणि जॉन हँकॉक याचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी असं ठरवलं की बा आपण सगळे मिळून काही ना काही एक डिक्लेरेशन करू की जेणेकरून आपल्याला इंग्लंड सरकारच्या विरोधात, आता भाषा बदलली, पहिले हे इंग्लिश ब्रिटिश लोक होते परंतु आता त्यांनी ठरवलं की आमची एक वेगळं राष्ट्र राहील आणि आता आम्हाला इंग्लिश लोकांचं ऐकायचं नाही. याचा सुगावा इंग्लंडला लागल्याबरोबर इंग्लंडनी 13 कॉलनीजच्या विरोधात 23 ऑगस्ट 1775 ला युद्ध पुकारले. म्हणे आतापर्यंत तुम्ही प्रायव्हेट होते, तुमच्या सगळ्या मनमाने आम्ही ऐकून घेतल्या, परंतु आता ह्या 13 कॉलनीज आपण गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आणायच्या आणि गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष देईल. आता 13 कॉलनीज कडे त्यांचे प्रायव्हेट मालक लक्ष देणार नाही. मग थर्ड कॉन्फरन्स झाली 4 जुलै 1776, सगळ्यात महत्वाची डेट आहे अमेरिकन हिस्ट्री मध्ये, कारण की 4 जुलै 1776 ला त्या लोकांनी त्यांचा इंडिपेंडन्स म्हणजेच आझादीची तारीख म्हणून धरलेली आहे, आणि थर्ड कॉन्फरन्स मध्ये एक अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हे तुम्हाला जे दिसून राहिलेलं आहे इथे, हे ओरिजिनल त्यांच्या म्युझियम मध्ये ठेवलेलं जे आहे, इथे बघाल तर इथे तुमचे जॉन हँकॉकची सुद्धा सही आहे, आणि असे सगळ्यांच्या सह्या असलेलं हे एक त्यांनी
हाताने लिहिलेलं ड्राफ्टिंग इनॉनिमस डिक्लेरेशन होतं की याच्यानंतर आमचा राष्ट्र हा राष्ट्र युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणून ओळखला जाईल. याच्यापूर्वी ते लोक कॉलनीज कॉलनीज म्हणायचे, परंतु आता त्या लोकांनी ठरवलं की आजपासून आमच्या राष्ट्राचं नाव राहणार युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि या राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्या लोकांनी ब्रिटिश सरकारने जे 23 जुलै 23 ऑगस्ट 1775 ला युद्ध पुकारलं होतं त्याच्या विरुद्धात आपलं सैन्य उभारलं. जर मेल गिब्सनचा तुम्हाला द पॅट्रियट नावाचा पिक्चर बघायला मिळाला तर बघाल, त्या पिक्चरमध्ये सुद्धा मेल गिब्सनने खूप जबरदस्त ऍक्टिंग करून आणि त्या डायरेक्टर्सनी हुबेहू त्या काळातलं चित्र तुमच्या समोर उभं केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अमेरिकन इंडिपेंडन्स लक्षात येईल. नंतर जॉर्ज वॉशिंग्टनच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेने हे युद्ध जिंकलं आणि इंग्लंडला पारित केलं, हरवलं. लॉर्ड कॉर्नवॉलिस त्यावेळेस 19 ऑक्टोबर 1781 ला त्यांनी सरेंडर केलं आणि ट्रीटी ऑफ पॅरिस झाली. ट्रीटी ऑफ पॅरिसमध्ये 1783 म्हणजे तह पॅरिसचा तह झाला 1783 ला. असल्या नसल्या जे काही इश्यूज होत्या त्या सगळ्या सेटल करण्यात आल्या आणि इंग्लंडने अमेरिकेला एक वेगळं राष्ट्र म्हणून मान्यता दिली. इंग्लंडच्या मान्यतेवर ते लोक काही तशी डिपेंडेंट नव्हते, परंतु अमेरिका हा जन्माला आला. आता आपण जर मागे जाऊन बघितलं तर ह्या ज्या 13 कॉलनीज होत्या ह्या धीरे धीरे वाढत वाढत यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि धीरे धीरे वाढत वाढत हा एक मोठा राष्ट्र 50 राज्यांचा एक राष्ट्र निर्माण झाला. आणि अजूनही अमेरिकेमध्ये अडॅप्टेशन म्हणजे नवीन राष्ट्र बनण्याची तयारी प्रोसेस सुरूच आहे. जर कोणत्या छोट्याशा देशाला त्याच्यात व्हायचं असेल जवळपास असलेला, ते सुद्धा तिथला ऍक्सेप्ट करतात. असं करता करता 50 राज्य एकत्र आले आणि त्यांचा जर तुम्ही झेंडा बघितला तर ते 50 स्टार्स त्याच्यावर आहेत. दोज 15 स्टार्स आर नथिंग बट द रिप्रेझेंटेशन ऑफ द 50 स्टेट्स दे हॅव इन अमेरिका. तर हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा जन्म झाला. आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द वॉर मध्ये काय 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 याच्या नंतर काय झालं की अमेरिकेची पहिली डेमोक्रॅटिक लोकशाही जगात स्थापित झाली. याच्या आधी डेमोक्रेसी नव्हती. तर पूर्ण दुनियामध्ये डेमोक्रेसी नावाचा जो शब्द जन्माला आला तो अमेरिकेतून. मेनी कंट्रीज फॉलोड द रिटन कॉन्स्टिट्यूशन ऑफ अमेरिका, लेखी संविधान हे अमेरिकेचं सुरुवात झाली. भारताने सुद्धा भरपूरशा गोष्टी त्याच्यातून अडॉप्ट केलेल्या आहेत. इंग्लंड लूज 13 कॉलनीज, त्याचं झालंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशनरीज, त्या लोकांनी यांच्यापासून भरपूर काही शिकलं की असं आपल्याला करता येईल जेणेकरून आपल्या देशामध्ये होणारा जो अन्याय आहे तो आपण दुसऱ्या भागात आपण बघणारच आहोत की फ्रान्समध्ये नेमकं काय चालू होतं. फ्रान्समध्ये कोण्या दुसऱ्या राष्ट्राचं वरदस्त नव्हतं, परंतु त्यांचेच त्यांना त्रास द्यायचे. तर हे याच्यापासून आपल्याला मोकळं होता येईल. काळे लोक ज्यांना गुलाम ठरवलं होतं ते गुलाम न राहता आता इंग्लंड अमेरिकेमध्ये हे सगळे एक सारखे खांद्याला खांदा लावून देशाची प्रगती करत होते. आणि त्या देशामध्ये गुलामाची डेफिनेशनच संपली होती. आणि अमेरिकेमध्ये अजूनही डेमोक्रेसीला फार जास्त महत्व आहे, लोकांच्या हक्कांना फार जास्त महत्व आहे. यापासून सुद्धा आपल्या भारतीय त्या काळातल्या लोकांनी भरपूरशा गोष्टी शिकल्या. बाबासाहेबांनी त्याच्यातल्या भरपूरशा गोष्टी आपल्या संविधानामध्ये अडॉप्ट केल्या आणि त्या आपण अजूनही वापरत आहे. तर असा हा इम्पॅक्ट पूर्ण अमेरिकन इंडिपेंडन्सचा वॉर ऑफ फ्रीडमचा आपण बघितला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फ्रेंच रेव्होल्यूशन बघणार आहे, परंतु मी तुम्हाला वारंवार सांगतोय की हे सगळं तुम्ही तेव्हाच करू शकाल, तेव्हाच अभ्यासू शकाल जेव्हा तुम्ही याला वरच्यावर वाचत राहाल आणि याचे पॉइंट्स काढून तुम्ही स्वतः तयार ठेवाल. आशा आहे की तुम्हाला याच जे काही मी ह्या 2 भागात समजून सांगितलं हे तुमच्या थोडं लक्षात आलं असावं. आणि तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. धन्यवाद.